नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमचे माणसामध्ये। मित्रांनो, आज आपण अदामा या कंपनीचे बॅराझाइड या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती सविस्तरपणे समजेल। मित्रो, हे कीटकनाशक कशा पद्धतीने कार्य करते आणि याचे प्रमाण किती घ्यावं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रो, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अळीच्या नियंत्रणासाठी अदामा या कंपनीचे पॅराझाइड खूप प्रचलित आहे आणि याचा रिझल्टसुद्धा खूप जबरदस्त आहे। मित्रो, याच्यामधील घटकाबद्दल बघायचे झाले तर यामध्ये नोवेलुरॉन 5.25% आणि इमामॅक्टिन बेन्झाइड 0.9% SC हे दोन घटक आहेत। मित्रो, हे दोन घटक याच्यामध्ये असल्यामुळे याची कार्यक्षमताही अत्यंत जबरदस्त आणि क्विक नॉकडाऊन इफेक्ट अळीवरती करून ही अळी त्वरित नियंत्रित करते आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगला असा रिझल्ट मिळतो। तसेच ब्रॅड स्पेक्ट्रम असे एक कीटक आहे जे तुमच्या पिकावर दीर्घकाळ काम करते। या कीटकनाशकाचा वापर आपण कोबी आणि फ्लावरमध्ये येणाऱ्या DBM मॉथच्या नियंत्रणासाठी करू शकतो। त्याचबरोबर ज्या पण पिकांमध्ये फळपोक करणारी अळी येते, जसे की टोमॅटो असेल, मिरची असेल, त्यानंतर वांगी असेल, या पिकांमध्ये जी फळपोक करणारी अळी येते त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। त्याचबरोबर कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या पिकांमध्ये काही अळी येते त्याच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रो, याचा रेन पासनेस हा 1 तासाचा आहे, म्हणजेच तुम्ही फवारणी केल्याच्या नंतर 1 तासापर्यंत पाऊस येणे गरजेचे नाही। त्यानंतर पाऊस जरी आला तरी आपल्याला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट भेटतो। मित्रो, याची रिसायडल ॲक्टिव्हिटी ही 10 दिवसांची आहे, म्हणजेच पिकामध्ये कार्य करण्याची क्षमता ही 10 दिवसांची आहे। हे एकदा फवारले असता तुमच्या पिकात 10 दिवस काम करते। मित्रो, याची जर आपण स्टेज बघितली तर आपल्याला हे कीटकनाशक पिकामध्ये फुलधारणेच्या वेळेस परागभवनासाठी मधमाशीच्या आवश्यकता असते, ती स्टेज सोडता इतर कोणत्याही स्टेजमध्ये आपण फवारणी करू शकतो। बॅराझाइडची फवारणीचे प्रमाण बघितले असता 300 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करू शकता, किंवा एका पंपासाठी म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी 25 मिली घेऊन तुम्ही या कीटकनाशकाची फवारणी करू शकता। तर मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अदामाच्या बॅराझाइड या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली, त्याच्यामध्ये जे घटक कशा पद्धतीने कार्य करते, प्रमाण किती घ्यावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय